यानंतर मला अरे तुरे म्हणायचं नाही, त्यानंतर मला आहो जाऊ म्हणायचं, कारण मी नवरा आहे तुझा आणि मी तुझी बायको आहे म्हटलं आणि आपल्या मुलांनी मला अरे तुरे म्हटलेलं चालेल का तुला? पण मी काय करू, तू अजून सुद्धा मला लहान मुलासारखं सांगतो. अच्छा, म्हणजे मी आता अजूनही तुला लहान लहान मुलासारखं. खाली करा तुम्ही डॉक्टर, खाली करा. अच्छा मला तू माझ्यावर किती प्रेम करतो? समुद्राचं पाणी कधी मोजता आलं का? तसंच माझं प्रेम तुला कधीच मोजता येणार नाही. खूप जास्त प्रेम स्वतःपेक्षाही जास्त आहे. तुझ्यासाठी काही करायला तयार एक काय, तू हजार तुझ्या प्रत्येक गोष्टी ऐकते. कॉलेजमध्ये असताना तू एक गीत म्हटलं होतं बघ गॅदरिंगच्या वेळेला, आणि ते गीत ऐकून मी तुझ्यावर भाडले होते ना, ते जाण तुला आता इथे म्हणावं काय आता इथे अगं ते हिंदी मध्ये होत. हे बघ हिंदी मध्ये असू दे किंवा मराठीत असू दे, तुला माझ्यासाठी ते गाणं म्हणावं लागेल की नाही आरती खरंच आहे खरंच काय तुला बोल ना. माझी बात बोलणार नाही, मला माहिती आहे तुझं काय प्रेम नाही ऐसे लहरा Yeah.
इज्जत गेली
काय काय तर आमच्या घराची इज्जत तिला सध्या गेलेली नाही पण आता काही क्षणात ती जाणार आहे. काय म्हणायचं काय तुम्हाला स्पष्ट काय ते बोला. आता तुमचा आग्रहच आहे तर सांगतो आताच तुमची बहिणी आणि तो मुका त्या मुक्याने तुमच्या बहिणीला असं असं पकडून या खोलीत घेऊन गेलो. सांगतोस का दादा समोर काय झालं त्या खोलीत ते केले आहेत. असले नाजूक प्रसंग आपण बघायचे नाही. मी आहे ना तुझा मुलगा मी बघतो काय ते. प्रसंग बघण्यापूर्वी माझे डोळे काम बुकले नाही. या बाईने तुमच्या घराला रेषेचा अड्डा बनवला काही माझा विश्वासच नाही या गोष्टीवर. पहिली असलं नीच कृत्य कधीच करू शकत नाही. हा बरोबर आहे तुमचं पण याच बहिणीच्या लाडक्या दिराणी एक दिवस तुमच्या बायकोचा म्हणजे आरतीचा हात धरला नव्हता का. हा मुका तर परका माणूस आहे. अरे त्याचा काय विश्वास. त्याची कल्पना तुम्ही आधीच करायची दिली तशी मला कल्पना पहिलेच आली होती. मी तो सांगण्याचा प्रयत्नही केला पण मला वाटलं की आरतीचा भाऊ इथेच राहतो इथेच खातो आणि आपल्याच घराची इज्जत चवटावत म्हणून ते मी तुम्हाला सांगितलं नाही. एक दिवस असंच मी तुम्हाला भेटायला आलो होतो आणि मी दोघंही ऑफिसला गेला होता मग मी इथे बसलो. बघतो तर काय हातात एक चिठ्ठी घेऊन मी त्याला म्हटलं थांब आणि ती चिठ्ठी मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने मला ते दिली नाही. मग मी त्याला 50 रुपये दिले आणि ती चिठ्ठी घेतली. काय लिहिलं होतं त्या चिठ्ठी आहे आहे माझ्याकडे हे बघा वाचून दाखवतो तुम्हाला. त्यात लिहिलं आहे प्रिय भाऊजी पंकज या घरात मी वेळेपणाचं सोंग उभे होऊ वटविलेलं आहे. या घरातील सर्व लोक मला वेळीच म्हणतात. तुम्ही या वेळेपणाचा फायदा घ्या आणि मज्जा करा. एक दिवस आपण कुठंतरी दूर पडून जाऊ. सत्याच करून ठेव माझ्या ही कल्पनाच करत नाही मला. नीच कृत्य करेल असं कधी वाटलंही नव्हतं. तितकी वेश असेल असं कधी विचारही केला नाही. अरे दिसते तसं नसतं म्हणून जप बसत. पण आता समोर काय करायचं ते तरी सांग ना. आता समोर काय करायचं ही तुमच्या घराला लागलेली कीड आहे घाण आहे घाण. आणि ही घाण जर घरात तशीच ठेवली तर सर्वीकडे दुर्गंध पसरेल म्हणून योग्य संधी साधायची आणि या घाणीला उचलून घराच्या बाहेर फेकून द्यायचं. आणि तरी तुमचा विश्वास बसत नसेल ना तर ही चिठ्ठी वारंवार वाचायची म्हणजे डोक्यात काय करायचं ते आयडिया येईल तुम्हाला. येतो मी. आता विचार कसला करतोय बहिणी 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 कुठे असतो. काय करतो रे आतमध्ये काय करतो. म्हणजे आम्ही घरच्या सगळ्यात मेलो होतो का तिला जेवण द्यायला तुम्हाला तयारायला. बहिणी बाहेर आधी
सांग, मी ही जी चिठ्ठी आहे कुणी लिहिली, कुणी लिहिली की कुणी दिसे? Oh,